E नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा असे ऋतू बदलत जातात आणि ऋतू बदललं तर वातावरण बदलतं आणि जर प्रकृती नाजूक असली तर या वातावरण बदलाचा आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो जसा आपल्या शरीरावर परिणाम होतो तसं आपल्याकडे जे पशुधन आहेत जनावर आहेत त्यांच्याही प्रकृतीवर या गोष्टीचा परिणाम होतो करायचं काय या मुक्या जनावरांची आपणच काळजी घ्यायची त्यांच्या चाऱ्याचं पाण्याचं नीट नियोजन करायचं गोठ्याची स्वच्छता ठेवायची आणि लसीकरण फार महत्वाचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या कार्यक्रमातनं समजून घेणार आहोत नेमका या काळामध्ये त्यांना आजार कोणता होतो त्याची लक्षणं काय त्यावर उपाय काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही आपल्याला देणार आहोत तेव्हा शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बदलत्या वातावरणात पशुधनाचं नियोजन आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मंगेश महादेव वैद्य यांना डॉक्टर मंगेश महादेव वैद्य सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणाहून आलेत नमस्कार सर नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत करते आ, सर सुरुवातीलाच पहिला प्रश्न माझा असा आहे आपल्याला की नेमका वातावरणातला जो बदल आहे आणि हरितगृह याचा परिणाम हे म्हणजे नेमकं काय मॅडम वातावरणातील बदल जे महत्त्वाचा आहे तर काय आहे की पृथ्वीवरचे जे आपले वायूचे प्रमाण आहे तसेच पृथ्वीवरती सरासरी तापमानाचं जे प्रमाण आहे याच्यात दैनंदिन बदल होत आहे तसंच महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ऊन वारा पाऊस आपण आज बघतो की पाऊस केव्हाही येतं ऊन निघतं वातावरणामध्ये आर्द्रता तयार होते आणि त्या आद्रतेनुसार विविध असे कीटक मा डास ढेकून गोमाशा यांचं निर्मिती होत असते आणि त्या याच्यामध्ये त्यांची वाढ होऊन हे जनावराला एक अपायकारक ठरत असतात तसंच हरितगृहाचे परिणाम सांगायचे म्हटलं तर हरितगृहामध्ये काय झालंय आहे म्हणजे पृथ्वीवरून जी काही सूर्यापासून जी पृथ्वीला जी आपल्याला ऊर्जा मिळत असते तर त्या ऊर्जेचं जे हे आहे त्या ऊर्जेचं पृथ्वीपासून जे आपल्याला ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचं वातावरणामध्ये जवळपास एक तृतीयांश ही वातावरणात जात असते आणि तसंच उर्वरित जी ऊर्जा आहे ती जमिनीमध्ये आणि समुद्रात जात असते तर या वातावरणातील ऊर्जेमध्ये आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये आपल्याला विविध असे वायू आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे मिथेन आहे ओझोन आहे नायट्रेट्स आहेत तर यांच्या प्रमाणातसुद्धा वाढ झालेली आहे तर दैनंदिन आपल्याला वायू पोल्युशन जे आपल्याला आपण म्हणतो की वायू प्रदूषण हवा तर याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे ओझोनचा जे थर आहे त्या ओझोनच्या थरामध्ये छिद्र पडलेले आहेत त्याच्यामुळे सूर्यापासून जे अतिनील किरणं आहेत तर ते डायरेक्टली सरळ सरळपणे ते जनावरावर त्याचं ते अपायकारक ठरतात तसंच जान ज जनावरं असोत की मानवी जीवनसृष्टी यालासुद्धा ते अपायकारक आहे म्हणजे अनेक कारणं आहेत पण ती कारणं समजून घेणं फार गरजेचं आहे तर नेमकी वातावरण बदलाची कारणं सांगायची झाली सर तर काय सांगा वातावरण बदलाच्या कारणामध्ये मॅडम सांगायचं म्हणजे त्याचे दोन वर्गीकरण आपण करत असतो त्याच्यामध्ये एक आहे की नैसर्गिक कारणे आहेत नैसर्गिक कारणे म्हणजे सांगायचं म्हटलं तर आज पृथ्वीचा जे अक्ष आहे जवळपास शंभर अंशांनी शंभर वर्षानंतर ते झिरो पॉईंट फाईव्ह अंशांनी ते खाली पडलेलं आहे तसेच ज्वालामुखी जंगलातील वनवे समुद्राचे शीत आणि लहरीपणा याचासुद्धा एक आपल्याला पृथ्वीवरती परिणाम आपण बघत असतो तसंच मानवनिर्मित सांगायचं म्हटलं म्हणजे आज पोल्युशन आहे इंडस्ट्रीज आहेत तर त्यामुळे जे काही वायूची निर्मिती होते तर या वायूच्या निर्मितीमुळे जास्तीत जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड मिथेन हे अपायकारक वायू यांचं थर जे आहे ते वाढलेलं आहे तर यांच्या थरामुळे पृथ्वीवरील जे जीवनसृष्टी आहे आज आपण सांगायचं म्हणजे की जनावरांमध्ये जनावरांपासूनसुद्धा म्हणजे आपण ज्यांना जर विविध पद्धतीचा चारा व्यवस्थित खाऊन घातलं तर अशा वेळेस सुद्धा मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्तीत जास्त बाहेर येत असते आणि ते आलेले प्रमाणसुद्धा आपल्याला वातावरणाला एक घातक ठरू शकतात नक्कीच म्हणजे एक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन कारणं आहे असं म्हणायला काही हरकत नाही बरं या वातावरण बदलामुळे पशुधनावर नेमका काय परिणाम हो आ, परिणाम होतो खूप छान प्रश्न आहे आहे मॅडम की वातावरण बदलाचा जो तो मुख्यत्वे करून आपल्याला जनावराला दिसून येतो परंतु जनावरांमध्ये सुद्धा असं आहे की बाहेरील त्यांचं जे तापमान आहे तर बाहेरच्या तापमानाला ते त्यांच्या शरीरातील जे तापमान आहे ते नियंत्रित करतात तर ते नियंत्रित करण्याचे दोन मार्ग आहेत की एकतर कमीत कमी ऊर्जा जी आहे ते शरीरामध्ये तयार करायचं त्यांना ते त्यांच्याशी ते वातावरणाशी संलगित होऊन ते कमीत कमी ऊर्जा शरीरामध्ये तयार करत असतात तसेच UH, दुसरं सांगायचं म्हणजे की जी शरीरामध्ये तयार केलेली ऊर्जा आहे ती शरीराबाहेर उत्सर्जित करत असतात सांगायचं म्हणजे याच्यामध्ये की बाबा आपल्याकडे संकरित जनावर असतात तर त्यांचं जवळपास दहा 24 ते चोवीस डिग्री अंशपर्यंत त्यांना ते वातावरणाशी निगडीत झालेले आहेत तसंच संकरीत आपल्या गायी आहेत त्या जवळपास ते तीस, तीस ते तेहतीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ते वातावरणाशी निगडीत झालेले आहेत तसंच आपल्याला सांगायचं म्हणजे की म्हशी आहेत तर म्हशीसुद्धा आपल्याला तीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्या वातावरणाशी निगडीत झालेले आहेत आणि तसंच सांगायचं म्हणजे की म्हशींचं गायीपेक्षा जे वातावरण आहे तर त्या वातावरणाशी म्हशी जे आहेत तर त्या जास्त प्रमाणात त्यांचं जे घामग्रंथी असतात त्या गायीपेक्षा घाम ग्रंथी नक्कीच आपल्याकडे त्या स्लाइड पण आहे आपण प्रेक्षकांना दाखवूया की नेमक्या वातावरण बदलाचा परिणाम कसा होतो ही आपल्याला सांगता येईल आपल्याकडे आहेत त्या सगळ्या स्लाइड दाखवूया आपण प्रेक्षकांना हा सर काय सांगाल हा वातावरण बदलामध्ये मॅडम सांगायचं म्हणजे की जनावरांना जे त्रास असतो त्याच्यामध्ये वातावरणामुळे त्यांचे जे स्वाछोच्छवासाचा दर आहे ते वाढत असतो परंतु ते त्यांचे जे घाम ग्रंथी असतात त्या घाम ग्रंथी मार्फत आणि स्वाचोच्छासामार्फत ते त्यांचं जे तापमान शरीराचं जे तापमान आहे ते वातावरणाचे जे बाहेरील तापमान आहे त्याच्याशी ते निगडीत करण्याचा प्रयत्न करत असतात तसंच शरीरामध्ये जे काही अन्न घटक आहे त्या अन्न घटकाचं सुद्धा ते रूपांतर ते जे बाहेरील तापमानाशी संलग्नित करण्यासाठी करत असतात तर त्यावेळेस काय होतं की वातावरणात जी काही बाहेरील ऊर्जा आहे आणि शरीरातील जे ऊर्जा आहे तर ते कमी जर पळत असेल तर त्यावेळेस जनावर हे तणावाखाली असतात बरं तर तणावाखाली असल्यामुळे काय होतं कि जनावरांचे डोळे लाल होतात त्यांच्या डोळ्यातून पाणी पडत असतं गाभन जनावरे सुद्धा असतात ते गाभळ करतात जनावरांचं महत्वाचं म्हणजे दुग्ध उत्पादन जे आहे ते कमी होतं जनावर चारा खात नाहीत आणि विविध अशा आजाराला सुद्धा ते बळी पडू शकतात बर आता आपण नेहमी असं म्हणतो की पावसाळा आला तर आपण आपला आरोग्य सांभाळायचं आपल्याला एक फोन येतोय तो फोन घेऊया किशोर भूते यांचा भंडाऱ्यावरनं फोन आहे घेऊया हॅलो हा हॅलो मॅडम हा नमस्कार सर आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, मी किशोर भूते बोलतोय तालुका लाखणी जिल्हा भंडारावरून हा बोला सर माझा प्रश्न असा आहे बोला सर माझा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढतो आणि या तापमानाचा मशीनना जास्त त्रास होतो आणि हो। परिणाम दैनंदिन उत्पादन आहे दूध उत्पादन ते कमी होते हो। तर डॉक्टर साहेब ह्याविषयी माहिती सांगा बरं उन्हाळ्यात हा, हा। उन्हाळ्यात महत्वाचं महत्वाचं नियोजन आपल्याला जर मशीनचं करायचं आहे तर मशीनना तुमच्याकडे शेती असेल तर शेतामध्ये सुद्धा तुम्ही कृत्रिम टाईपचे तलाव तयार करू शकता त्या तलावात मशीनना म्हणजे उन्हाळ्यात काय असतं मशीनना एकतर घामग्रंथी कमी असतात आणि त्या तणावाला बळी जात असतात तर तुमच्याकडे जर शेतामध्ये जर जमीन असेल जास्त तर त्याच्यामध्ये तुम्ही कृत्रिम तलाव करू शकता किंवा शेतामध्ये डबके तयार करू शकता त्या डबक्यामध्ये सुद्धा म मशीनचं जाऊन बसतात आणि त्यांचे जे ता वा वाढलेलं जे तापमान आहे शरीराचं ते त्यांच्याशी वातावरणाशी ते मिळवून घेत असतात तसंच एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खाद्याचं नियोजन की उन्हाळ्यामध्ये मशीनना आपल्याला हिरवा चारा देणं गरजेचं आहे कारण की मशीमध्ये जे मशीच्या आपल्या हिरव्या चाऱ्यामध्ये ते मॉइश्चर आपण जे म्हणतो ओलाव्याचे प्रमाण जास्त असते आणि चारा थोडं आपल्याला कमी करणं आहे तसंच त्यांना एक मुबलक प्रमाणात पाणी म्हणजे त्यांना पाण्याचे जे प्रमाण आहे जवळपास ऐंशी लिटरपर्यंत पाणी त्यांना देणं गरजेचं आहे दिवसातून तीन ते चार वेळेस तुम्ही त्याचं विभाजन करून त्या जनावरांला पाणी दिलात तर निश्चितच तुमच्या मशीनना त्या तापमानाशी व्यवस्थितपणे त्यांचा ता ता सांभाळ करतील हा सर आता हे झालं उन्हाळ्याविषयी आणखी ऋतू आहेत आपण खूप बारकाईना सगळं समजून घेणार आहोत पण या ठिकाणी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कृषी दर्शन कार्यक्रमात स्वागत आहे बदलत्या वातावरणात पशुधनाचं नियोजन याविषयी आज आपण समजून घेतो आहे डॉक्टर मंगेश महादेव वैद्य यांच्याकडनं सर पावसाळा आला की आपली तब्येत सांभाळा असं नेहमी सांगितलं जातं तेच पशूंच्या बाबतीत आहे तर पावसाळ्यात साधारणतः आपल्याकडे जे पशु आहेत त्यांना कोणकोणते आजार होतात मॅडम पावसाळ्यामध्ये जनावरांना मुख्यत्वे करून पोटफुगी खुरातील जखमा चिघळणे इतर सांसर्गिक आजार त्याच्यामध्ये घटसर्फ आहे फरे आहे आंत्रविशार आहे पीपीआर आहे सर्र आहे तसेच गढूळ पाण्यामुळे होणारे आजार गोचिड गोमाशामुळे होणारे आजार आणि जनावरांना होणारा कासदाह तर जवळपास सांगितल्याप्रमाणे एवढे जे आजार आहेत ते पावसाळ्यामध्ये जनावरांना होत असतात तर सांगायचं म्हणजे पोटफुगी पोटफुगी कशामुळे होत असते पावसाळ्यामध्ये आपल्याकडे हिरवा चारा भरपूर असतो जनावर काय करतात की हिरवा आणि कोवळा चारा खाल्ल्यामुळे ते पोटफुगीचं एक त्यांचं कोटीपोट जे असते ते फुगत असते आणि फुगल्यानंतर त्यांचं जे कोटीपोट आहे डाव्या साईडला असतं ते फुगीर असं दिसतं आणि त्यांच्यामुळे काय असतं की त्यांच्या पोटामध्ये जे वायू तयार होत असतं तर ते तोंडावाटे बाहेर न काढता ते पोटामध्येच असतं बरं त्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये ते पोटामध्ये वायू असल्यामुळे त्यांचा फुप्फूस आणि हृदयावर त्यांचा एक परिणाम होऊन जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते तर याच्यामध्ये काय असतं की जनावर अस्वस्थ होत असतात सांगायचं म्हणजे पोटफुगीमध्ये उपाय जर आपण करू म्हटलं तर जवळपास अर्धा किलो आपलं जे गोडे तेल असतं त्याच्यामध्ये तीस मिलीलिटर आपण जर टर्फेंटाईन टाक ट तर, टर्फेंटाईन टाकलं आणि शंभर ग्रॅम जर खाण्याचा सोडा आणि पाच ग्रॅम हिंग आणि हळूहळू यांचा मिश्रण करून जर, जर जनावरला हळूहळू दिलं तर पोटफुगीवर आपल्याला घरच्या घरी आपल्याला उपचार करता येणार बरं आता पावसाळ्यामध्ये जनावरांचं जे खाद्य आहे आणि गोठ्याची स्वच्छता ही फार महत्वाची आहे तर त्याचं नियोजन कसं असावं महत्त्वाचं म्हणजे मॅडम की पावसाळ्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन हे अतिशय आपल्याला जर पशुपालकांना माझी विनंती आहे की आपल्याला जर पशुधन पशुधनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे गोठ्याचं व्यवस्थापन आणि खाद्याचं नियोजन तर गोठ्याचं व्यवस्थापन म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये माहिती आहे की बरेच आपल्याकडे मजबूत असे पक्के गोठे नसतात काहींकडे गवताचे असतात तर एक सांगायचं म्हणजे की ते गोठे जे असतात त्यांचे छत जे असते ते आपल्याला पक्के करून घेणं आहे किंवा त्या त्या याच्यामध्ये छतामधून पावसाळ्यामध्ये गोठ्यामध्ये पाणी येता कामा नये गोठ्यामध्ये जर खड्डे असतील ते सुद्धा पावसाळ्यापूर्वी बुजवून घेणे आवश्यक आहे गोठ्यामध्ये ज्या भिंती असतात त्यांना जर आपण चुना लावला तर त्यामध्ये जंतूचं जे निर्मूलन आहे ते सुद्धा आपल्याला ते करता येईल तसंच महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये डास ढेकून गोछीड माश्या यांचा प्रादुर्भाव जास्त होत असतो तर त्यामुळे आपल्याला कीटकनाशकाचा वापर करून त्या आपल्याला ते कीटक त्यांना ते आपल्याला कं त्यांच्यावर प्रतिबंध घालता येईल तसंच पावसाळ्यामध्ये गोठ्याचे गोठ्यामध्ये जनावरांना काय असतं की ते माती वगैरे चाटत असतात तर त्या अनुषंगाने आपण खनिजाच्या विठ्या जर टांगून ठेवल्यात तर निश्चितच त्यांना खनिज मिश्रणामुळे कोणताही अभाव होणार ना नाही त्यांना गोठ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जसं आपल्याकडे गाभन गाई असतात तर आपल्याला जर सिमेंटचं असेल किंवा कुठं मुरमाचं गोठ्यामध्ये हे असेल तर त्यावेळेस काय असतं की गाभन जे आपण प्रसूतीच्या वेळेस ते जनावर तिथं गा प्रसूती करत असताना त्यांचं वासरू तिथं पडून मृत्युमुखी पळण्याचे सुद्धा हे असतात त्यामुळे गाभण जनावरांना एकतर गादीसारखं तिथं आच्छादन केलेलं असणं गरजेचं आहे तसेच वासरे असतात करडे असतात यांना कुठंतरी पोत्याचं किंवा बारदण्याचं आवरण घालून त्याच्यामध्ये बसवणंसुद्धा आपल्याला गरजेचं असते आता सांगायचं म्हणजे पावसाळ्यामध्ये जनावरांचे खाद्यव्यवस्थापन पावसाळ्यामध्ये हिरवा चारा तर जास्त असतो तर जवळपास हे पोटफुगी होत असते तर यामुळे आपल्याला वाळलेला चारा सुद्धा जवळपास तीन ते चार किलो प्रमाणात देणे गरजेचं आहे उदाहरणार्थ एखादी गाय असेल ती जवळपास चारशे किलोची असेल आणि ती जर दहा ते पंधरा किलो जर दूध देत असेल तर अशा गायीला हिरवा चारा जवळपास वीस किलो देणं गरजेचं आहे वाळलेला चारा सुद्धा पाच किलो देणं गरजेचं आहे आणि खुराक महत्त्वाचं म्हणजे खाद्याचं खुराक की ते त्याला दुग्ध उत्पादनासाठी अतिशय गरजेचं असतं की ज्याच्यामध्ये खनिज मिश्रणाचा सुद्धा एक प्रमाणे त्याच्यात प्रमाण असतात त्याच्यामुळे जनावरचं दुग्ध उत्पादन सुद्धा वेळेवर सुरळीत असतं आणि ते म्हणजे दूध उत्पादन त्याचं नॉर्मल असतं बरोबर तर हां बोला सर हु, तर यामुळे आता गोठ्यामध्ये सांगितलं की गोठ्याचं जे बांधकाम करताना आपल्याला ते रचनाच व्यवस्थित करणं आवश्यक आहे की ज्यामुळे गोठ्यामध्ये जे आपलं जनावरांना कोरडा राहील गोठा तसेच त्यांना बाहेरचं सूर्यप्रकाश त्याच्यामुळे विटॅमिनचे जे काही ड जीवनसत्वाचे जे आजार होतात ते त्यांना होणार नाहीत तर सूर्यप्रकाश तिथं असावं कोरडा गोठा असावा आणि त्याच्यामध्ये दुर्गंधी असू नये त्याचं महत्त्वाचं म्हणजे जे तिथं मल आणि मूत्र असते त्याला एक नाली करून घेणं गरजेचं आहे का ते तिथं निचरा होणार त्यांचं व्यवस्थितपणे निचरा झालेलं गरजेचं आहे तसंच गोठ्यामध्ये लहान वासरांनासुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला त्यांना सांभाळणं गरजेचं आहे शक्यतोवर पावसाळ्याच्या वेळेस काय असते की त्याच्यामध्ये थंडावा असतो तर त्यावेळेस आपण एखादा बल्ब लावलं किंवा एखादा त्यांना शेकोट्या पेठवल्यात तर निश्चितच एकतर गोचिल गोमाशांचं निर्मूलनसुद्धा होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जनावरांना उब लागेल आणि जनावर पावसाळ्याच्या याच्यामध्ये कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही नक्कीच आता हे झालंय कोठ्याचं आणि खाद्य व्यवस्थापन खूप छान पद्धतीने आपण समजून सांगितलं आता अति थंडी याचाही दुष्परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो अति कोणतीही गोष्ट वाईटच नाही का तर मग यासाठी तुम्ही काय सांगाल महत्वाचा प्रश्न विचारलात मॅडम अति थंडीमुळे ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये सुद्धा जनावरांना आजार होत असतात त्या दृष्टीनं अतिथंडीमुळे सुद्धा जनावरांचे स्नायू जे असतात ते आखडतात जनावरांची त्वचा ही को खरबरीत झालेली असते जनावरांचं खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचं पोट फुगीर दिसतं आणि ते रवंतपणा जे असतं जनावरांमध्ये तेसुद्धा ते व्यवस्थित करत नाहीत एक सांगायचं म्हणजे की हिवाळ्यामुळे आपल्या सळ जे असतात त्या सडीलासुद्धा भेगा पडतात आणि तिथून रक्त येत असतं त्या रक्तामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये पू तयार होतो आणि ते सुद्धा दहाला या आजाराला बळी पडू शकतात बरं आपल्याला एक फोन येतोय वैशाली सुरेवंशी यांचा नागपूर वरून आपण तो फोन घेऊया हॅलो हा नमस्कार फोन प्रश्न विचारा हॅलो नमस्कार मॅडम नमस्कार हा मॅडम आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये जो विषय सुरू आहे चर्चेचा वातावरणातील हवामानामुळे होणारे बदल बदलत्या वातावरणाचा हा मॅडम आणि त्याचे नियोजन तर त्या अनुषंगाने माझा असा प्रश्न आहे की या बदलत्या हवामानामुळे दुग्ध उत्पादनामध्ये जनावरातील दुग्ध उत्पादनामध्ये काय बदल धन्यवाद आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलात की निश्चितच वातावरण बदल झालं पाऊस आला अचानक की ऊन तयार ऊन येतो आणि ऊन आलं की वातावरणात आर्द्रता तयार होतो आणि आर्द्रता तयार झाली की जनावरांचे जे सांगितलं त्या पद्धतीनं हे गोचिड गोमाशा यांची वाढ जास्त होत असते यांच्यामध्ये सुद्धा अनुवांशिक असे बदल होत असतात आणि गोचिळ गोमाशात जर जनावरांवर त्यांचा प्रादुर्भाव वाढला तर निश्चितच ते अशक्त बनतात आणि अशक्त झाल्यामुळे त्यांचं दूध उत्पादनावर एकतर परिणाम होत असतो त्यांची जे वाढ आहे त्या वाढीवरसुद्धा करड्यांच्या सुद्धा त्यांचं त्यांची वाढ जी आहे त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं वाढ होत नाहीत आणि दूध दुग्ध उत्पादनावर महत्त्वाचं म्हणजे की अशा वेळेस जनावरांना जसं वातावरण बदलामुळे काहसद झालो वातावरणामुळे की जसं अचानक पाऊस आला जनावरं मलमूत्राखाली बसले त्यांच्या काशेतून छिद्रातून जर त्याच्यामध्ये जंतू गेलेत तर काहसदहा सुद्धा होऊ शकतं आणि वातावरण बदलामुळे मी सांगितलं त्या पद्धतीनं उष्माघात आहेत असे विविध आजार आहेत त्या दृष्टीनं वातावरण बदलाच्या दृष्टीनं आपण जर आपल्या जनावराची व्यवस्थितपणे काळजी घेतलीत आपण आपल्या जनावराचं खुराक जे आहे खाद्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलात तर निश्चितच तुम्हाला या वातावरण बदलात सुद्धा तुम्हाला तुमचे जनावर व्यवस्थित ठेवता येईल आणि तुमच्या जनावरच दुग्ध उत्पादन हे तुम्हाला टिकवून ठेवता येणार नक्कीच म्हणजे जनावरांची काळजी घेणं त्यांच्याकडे लक्ष देणं हे आपल्या हातात आहे आणि याच आपण अजून जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते बदलत्या वातावरणात पशुधनाचं नियोजन हा विषय आहे आणि डॉक्टर मंगेश महादेव वैद्य आज आपल्यासोबत आहेत सर आता हिवाळ्यात पशुधनाचं नियोजन हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर नेमकं हे हिवाळ्यात पशुधनाचं नियोजन कसं करायचं हिवाळ्यामध्ये मॅडम पशुधनाचं नियोजन ज्या पद्धतीनं आपण पावसाळ्यात नियोजन करतो हिवाळ्यात सुद्धा जनावरांचं गोठा व्यवस्थापन जनावरांचं खाद्य व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित केलात तर हिवाळ्यामध्ये सुद्धा जनावरांना कुठल्याही पद्धतीचा आजार होणार नाहीत तर हिवाळ्यामध्ये आपण गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना गोठ्याला बाहेरून म्हणजे खिडक्या असतात तर खिडक्यांना आपण पोत्याचे किंवा बारदाण्याचे जर आवरण घातलात तर त्याला तिथे बाहेरून जे थंड हवा आहे ती आपण स्लाईड दाखवतो याप्रेक्षा सरळप्रमाणे गोठ्यामध्ये येणार नाही व जनावरांना निमोनियासारखे आजार जात लहान जनावरांना निमोनियासारखे आजार होणार नाहीत तसंच गोठ्यामध्ये मलमूत्राचं व्यवस्थितपणे निचरा करणे गरजेचं आहे मलमूत्राचा निचरा केल्यानंतर गोठ्यामध्ये कोरडा गोठा राहील गोठ्यात कीटकनाशकाचा प्रादुर्भाव जास्त असतो तेसुद्धा आपल्याला कमी करणं आहे शक्य झाल्यास लहान कालवळींना लहान वासरांना आपण गोठ्यामध्ये ऊर्जेचे बल्ब ठेवलात तर निश्चितच त्यांना थंडीचा अतिथंडीचा परिणाम जाणार नाहीत ना कारण की काय असतं की अतिथंडीमुळे लहान करडे असोत की वासरे असोत हे कोरडे याच्यामध्ये जास्त थंडी असून ते कोरडे थंडीने थंडीनेसुद्धा मृत्युमुखी पडण्याचे त्यांचे चान्सेस भरपूर असतात तर गोठ्याचं नियोजन हे एक महत्त्वाचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे खाद्याचं नियोजन तर खाद्यासाठी जनावरांना काय असतं उन्हाळ्यामध्ये जसं आपण त्या त्यांना हिरवा चारा ग देणं गरजेचं आहे तसंच हिवाळ्यामध्ये हिवाळ्या हिवाळ्यामध्ये सुद्धा जनावरांचं जे थंडपणा असतो तर त्यांना जर आपण हिरवा चारा दिला तर ते विविध आजारांना बळी पडू शकतात त्यामुळे त्यांना वाळलेला चारा देणं गरजेचं आहे की ज्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ज्वलन होऊन त्यांचं जे बाहेरील तापमान आहे तर ते आतमधील तापमान असते संलग्नित करू शकतात तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडा चारा आणि खुराक तसंच सांगायचं म्हणजे आपल्याकडे खनिज मिश्रण आहेत हे सुद्धा आपण त्यांना देणं गरजेचं आहे आपण स्लाइड प्रेक्षकांना दाखवूया हिवाळ्यात नेमकं खाद्याचं नियोजन कसं करायचं ते स्लाइड दाखवूया हा बोला ना सर हा तर खाद्याचं नियोजन आपण करत असताना त्यांना सांगितल्याप्रमाणे कोरडा चारा जसं मका आहे ज्वारी आहे याचा भरडा देणं गरजेचं आहे वाळलेला चारा आहे तणस आहे हे सुद्धा आपल्याला त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे ज्यामुळे त्यांची ऊर्जा जी आहे शरीराची ती ऊर्जा त्यांच्यामध्ये तयार होईल आणि ते बाहेरील वातावरणाशी त्यांचं जे आहे ते संलग्नित होणार व ते थंडीमुळे त्यांना कुठलेही आजार होणार नाहीत बरोबर आहे आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उष्माघात हे आपण नेहमी ऐकतो अति जसा हिवाळा त्रासदायक आहे ते मेंढ्यांना किंवा शेळ्यांना यामध्ये त्रास होतो अति हिवाळ्यात तसाच तो उन्हाळ्यातही होतो आणि उष्माघात हा एक प्रकार नेहमी ऐकायला येतो तर उष्माघात म्हणजे काय नेमकं अतिशय का? छान प्रश्न विचारलात मॅडम की उष्माघात उष्माघातामुळे काय काय असतं की जनावराच्या बाहेरचं जे तापमान आहे त्या तापमानामध्ये वाढ झालेली असते आणि जनावराचं जे शरीराचं तापमान आहे ते कुठंतरी कमी पडतं त्याच्यामुळे काय असतं की जनावर हे तणावाखाली असतात आणि जनावर एकदा तणावाखाली असता असला असलेत की त्यांना तो त्रास जाणवतो आणि त्यालाच ते आपण उष्माघा उष्माघात असं म्हणत असतो बरं आता या उष्माघाताची या पशुधनावर नेमकी काय काय का त्यांना त्याच्यामुळे लक्षणं दिसतात आपल्याला नेमकी आणि ने उपाय काय त्यावर जनावरांच्या याच्यामध्ये उष्माघातामुळे जे लक्षणे आहेत त्याच्यामध्ये काय असतं मॅडम त्यांचा श्वासोच्छवासाचा दर वाढतो त्यांचे हृदयाची स्पंदने वाढतात आणि उष्माघातामुळे काय असतं की जनावरं जे आहेत त्यांचं जे तोंडावाटे ते जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्वासोच्छवास करतात तसंच जनावरांमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी असतं जनावर लघवी कमी करत असतात त्यामुळे जनावरांच्या चयापचयावर सुद्धा विविध असे बदल होत असतात जनावरं चारा कमी खाल्ल्यामुळे त्यांना जी ऊर्जा आहे ते सुद्धा ऊर्जा जे आहे जर शरीरामध्ये ते जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात उत्सर्जित होऊ शकत नाही आणि असे विविध असे त्या आजाराला बळी पडू शकतात बरं आता उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचं पाण्याचं आणि एकूणच गोठ्याचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे तर त्या व्यवस्थापनाविषयी काय सांगायला महत्त्वाचं म्हणजे आता मी सांगितलंच मॅडम की ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गोठ्याचं आणि खाद्याचं व्यवस्थापन आपण करीत असतो त्याचदृष्टीनं उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण की आपण बघितलं तर आपल्या शेतकरी बांधवांकडे ज्यांच्याकडे काही पक्के गोठे असतात पण काहींकडे नसतात तर त्यामुळे ते जनावरं मोकाट असतात तर त्यांच्या त्यांकाट जनावरांमध्ये जास्तीत जास्त ताण आपल्याला जाणवतो त्यामुळे गोठे आए, जे आहेत एकतर पक्के असायला पाहिजे आणि गोठ्यामध्ये जे बाहेरचं जे सूर्यप्रकाश आहे किंवा बाहेरची जे हवं आहे ती वेळेवर येणं दृष्टीनं ते आवश्यक आहे जनावरांना कुतं गुदमरलं वाटणार नाहीत व जनावर अशा परिस्थितीमध्ये तणावाखाली राहणार नाहीत तसंच गोठ्यामध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे जनावराला मुबलक पाणी परंतु स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे आणि गोठ्यामध्ये आणखी सांगायचं म्हणजे डास देखून जे काय आहेत यांचंसुद्धा आपल्याला निर्मूलन करणं फार गरजेचं आहे लघवी असो मलमूत्र असो सुद्धा आपल्याला निचरा करणं जे आहे ते गरजेचं आहे एक सांगायचं म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस काय असतं की छत जे असतं तर छताला आपण जर पांढरा कलर दिला तर पांढरा रंग दिल्यामुळे काय असतं की सूर्याचे जे किरण असतात तर ते डायरेक्टली त्याच्यावर पळ आपलं जे तापमान आहे आपल्या गोठ्याचं तापमान ते जास्त नसतं त्यामुळे शक्यतो आपण त्याला पांढरा कलर दिलात आणि जर यांच्याकडे पक्के गोठे नसतील त्यांनी गवताच्या पेंड्या ठेवलात आणि गवताच्या पेंड्यावर जर पाणी जर चिंपळत असलात तर ता त्या दृष्टीने सुद्धा ते त्यांच्या गोठ्याचं जे तापमान आहे आणि ते जनावरांच्या तापमानाशी ते व्यवस्थितपणे त्याच्यात करू शकतात बरं आपल्याला एक फोन येतोय रमेश कांबळे यांचा लातूर वरून आपण तो फोन घेऊया हॅलो नमस्कार सर आपला प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम माझा प्रश्न हाय की उन्हाळ्याचे उन्हाळ्यात जनावरांची व्यवस्थापन कशी करावी हा नमस्कार कांबळे साहेब सांगायचं म्हणजे की उन्हाळ्यामध्ये महत्वाचं आहे की त्यांच्याकडे म्हशी आहेत त्यांनी तर अतिशय गांभीर्यपणे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की मशीनना उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होत असतो मशीनना त्रास म्हणजे मशीनचे जे शरीरामध्ये घाम ग्रंथी असतात त्या बाकी जनावरांपेक्षा कमी असतात श्वासोच्वासाचा दर त्यांचा जास्त असतो त्यांचा नाळीचा वेगसुद्धा जास्त असतो आणि लवकरच उन्हाळ्यामध्ये ह्या म्हशी ज्या असतात विविध आजारांना बळी पडतात तर याच्यामध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला खाद्याचं व्यवस्थापन आणि गोठ्याचं नियोजन आता मी सांगितलंच की गोठ्याचं नियोजन कसं करायचं तर गोठ्यामध्ये मोकळी अशी जागा असणं आवश्यक आहे आणि गोठ्या बांधताना आपण अशी रचना करायची की ज्याच्यामध्ये चौदा फूट इं चौदा पर्यंत आपल्याला गोठ्याचं बांधकाम करणं आहे बारा फूटमध्ये आपल्याला भिंत ठेवणं आहे आणि चार फूट अंतरावर त्यांना खिडकी ठेवणं आहे तर यादृष्टीनं आपण गोठ्याचं बांधकाम केलात तर निश्चितच तुम्हाला तुमच्या मशीची काळजी घेता येईल तसंच मशीचं जे आहे तर सांगितल्याप्रमाणे कृत्रिम तलाव केलात तर कृत्रिम तलावात मशी बसतात त्यांचं जे तापमान आहे त्याच्याशी ते जण वात बाहेर बाहेरील वातावरणाशी ते मिळवून घेत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे खाद्य व्यवस्थापन तुम्ही उन्हाळ्याच्या वेळेस त्यांना हिरवा चारा देणं गरजेचं आहे तर या वेळेस आपल्याकडे जर चारा नसेल तर आपल्याकडे विविध अशा पद्धती आहेत आपल्याकडे जमीन नसेल तर आपण मका ज्वारी बाजरी यांचं आपण खाद्य आपण घरच्या घरी तयार करू शकतो तसंच आपल्याकडे मुरघास आहे तर आपण सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीचं आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा जे आपण पावसाळ्यामध्ये आपल्याकडे मका ज्वारी असतं तर यांचं एकदल एकदल पिकाचं आपण ते त्याचं मुरघास तयार करून आपण ते त्याला चविष्ट असे बनवतो आणि ते आपण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही दिलात तर ते जनावरांना हिरवा चारा खाल्ल्यासारखा होणार तसेच तुमच्याकडे जर निकृष्ट चारा असेल निकृष्ट तणस असेल निकृष्ट काही कळबा असेल तर याच्यावर सुद्धा प्रक्रिया करून गोड मीठ युरिया प्रक्रिया करून तुम्ही तुमच्या जनावराला ते देऊ शकता आणि जनावरांचे तुमच्या म्हशींचं आरोग्य हे व्यवस्थित म्हणजे बदलत्या वातावरणात पशुधनाचं नियोजन करणं खरं तर खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि आज आपण तेच शिकून घेतो आहोत याविषयी आणखीन आपण जाणणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते बदलत्या वातावरणात पशुधनाचं नियोजन कसं करायचं याविषयी आपल्याला डॉक्टर मंगेश महादेव वैद्य आज समजून आहेत सर मला एक आता असं सांगा या की या बदलत्या वातावरणाचा पशुधनाच्या प्रजननावर काही परिणाम होतो का हां खूप छान प्रश्न आहे मॅडम की बदलत्या वातावरणामध्ये पशुधनाचं जे प्रजनन आहे आपल्याला शेतकरी बांधवांना महत्त्वाचं म्हणजे काय या पशुधन व्यवसायामध्ये ते जनावरांच्या प्रजना प्रजननावर व्यवस्थितपणे निगा ठेवणं जनावरांचं प्रजनन म्हणजे काय असतं की त्या दृष्टीनं आपण जर त्यांची देखभाल केली त्यांचं आपण खाद्य केलात खाद्यव्यवस्थापन व्यवस्थित केलात तर निश्चितच आपल्याला त्या प्रजननावर त्यांचं निगा ठेवता येणार काय होत असते मॅडम की बदलत्या वातावरणामुळे जनावरांमध्ये तीव्र माज येत असतो कधी कधी मुका माज येत असतो किंवा जनावर माझावरच येत नाहीत किंवा मा जनावरे उलटतात तर अशा वेळेस काय असतं की गाभन गायसुद्धा जे असतात ते गर्भपात होत असतात तर या पत वातावरणामुळे वातावरणाच्या बदलामुळे उष्णतेमुळे आपण जर व्यवस्थितपणे आपल्या जनावरांची देखभाल केलात तर निश्चितच आपल्याला या प्रजननावर बारीकाईने लक्ष जर ठेवलात तर निश्चितच आपल्याला आळा घालता येईल आणि जनावरांचं जे प्रजननाबद्दल जे काही जनावरांच्या ज्या गरजा आहेत त्या जर आपण बारकाईने समजून घेतलात तर निश्चितच आपल्याला प्रजननावर एक प्रकारचं ठेवता येणार विचार ठेवणार आता नक्कीच आता प्रसूतीच्या वेळी प्रसूतीच्या नंतर आणि प्रसूतीपूर्व या सगळ्या याच्यामध्ये आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर ती काळजी कशी घ्यायची महत्त्वाचं मॅडम की जनावरांचं प्रजनन झालं प्रसूती झाली तर प्रसूतीच्या पूर्वी म्हणजे जनावरांचे प्रसूती काळ मॅडम नऊ महिने नऊ दिवस गायचं असतं आणि म्हशीचं आहे ते दहा महिने दहा दिवस तर नऊ महिने नऊ दिवस होईपर्यंत आपल्याला ते जनावर सांभाळावं लागतात तर या दृष्टीनं आपण आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर त्यांच्यामार्फत त्या जनावरांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर माहिती असेल की बाबा ते कोणत्या महिन्यात आपलं गाभन होणार आहे तर हे सुद्धा म्हणजे विण्याचं जे आहे ते कोणत्या महिन्यात होणार आहे हे सुद्धा आपल्याला बारकाईनं लक्ष ठेवून ते वारंवार पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपास करून पहिल्या सहा महिन्यापर्यंत त्या जनावरांना कोणत्या पद्धतीचा चारा देणं गरजेचं आहे आणि सहा ते नवव्या महिन्यापर्यंत कोणत्या पद्धतीचा चारा देणं गरजेचं आहे तर या याच्यात जर आपण व्यवस्थितपणे जर सांभाळ केला तर निश्चितच जनावरांना कुठल्याही पद्धतीचा तणाव होणार नाही आपण काय करत असतो की पहिल्या सहा महिन्यापर्यंत जनावर दूध देत असतात त्यामुळे आपण काय करतो की त्यांना चाराचं व्यवस्थापन करतो परंतु सहा ते नवव्या महिन्यामध्ये आपण त्यांना चारा देणं कमी करतो का बरं की आपल्याला जनावर दूध देत नाही म्हणून परंतु खरीच गरज जी गरज जी असते जनावरांना ती सहा ते नवव्या महिन्यामध्ये असते त्यांच्या वासरांच्या वाढीला त्यांच्या म्हणजे गर्भाशयात आणि स्वतःचं जे नियंत्रण आहे त्यांनासुद्धा चाऱ्याची खूप गरज असते ऊर्जेसाठी गरज असते तर या जनावर या याच्यामध्ये जनरली आपण त्यांना निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणतो तर याच्यामध्ये सुद्धा ते जात असतात बरं आता सर्वत्र चर्चा जी होते आहे सर किंवा एक भीती थोडीशी मनात बसलेली आहे की गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्यावं की नाही घ्यावं कारण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये लंपी हा जो काही आजार आहे हा आढळून आलाय आणि सर्वसामान्य थोडे घाबरलेत तर त्यांना तुम्ही काय सांगा याच्यामध्ये मॅडम घाबरण्याचं काय नाही माझी पशुपालक मंडळींना सर्वांना विनंती आहे की याच्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे कारण की हे हा जो आजार आहे तो अठराशे एकोणतीसच्या सालामध्ये जवळपास आफ्रिकेमध्ये होतं आणि आपल्या भारतामध्ये हे दोन हजार एकोणीसमध्ये ओरिसा याच्यामध्ये प्रथम आलेला आहे नंतर झारखंड पश्चिम बंगाल याच्यामध्ये आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा हे ग गडचिरोली येथील शिरोंचामध्ये हे आपल्याला आढळलं होतं परंतु काय आहे याच्यामध्ये हा जो आजार आहे मॅडम की याच्यामध्ये जनावरांना हा विषाणूमुळे होत असतो तर ते गोट फॉक्स जे व्हॅक्सिन आहे आपण जर लस आहे याच्यावर प्रभावी ठरतं तर यामध्ये काय असतात की लक्षणामध्ये यांचं जे सुप्तकाळ आहे तर सुप्तकाळ जवळपास पाच ते आठ आठवडे असतं तसंच जनावरांना म्हणजे हे फक्त गाई आणि म्हशींनाच होत असतं याच्यामध्ये शेळ्या मेंढ्यांना होत नाहीत त्याच्यामुळे पशुपालकांनी याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काही नाही याच्यावर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नियंत्रण कर करणं गरजेचं आहे हा जो आजार असतो तो गोचिड गोमाशा डास याच्यापासून पसरत असतो ह्या हे याच्यामध्ये लक्षणामध्ये काय असतं की जनावरांच्या शरीरावर जवळपास दहा ते पन्नास मिलीमीटरच्या गाठी येत असतात आणि गाठी आल्यानंतर त्याच्यामध्ये पू तयार होतो आणि त्या गाठी फुट कालांतराने फुटतात आणि फुटल्यानंतर व्रण तयार होतात त्याच्यामध्ये आणि व्रण तयार झाले की ते त्यांच्या खपल्या करून त्या पडतात आणि खपल्यामधून सुद्धा त्या खपल्या जर कुठं पाण्यामध्ये पडल्या की खपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये पडल्या तर त्या चाऱ्यातून सुद्धा ते जनावराला त्याचं प्रसार होत असतो बरं आता लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर लसीकरणाविषयी नेमकं काय सांगाल सर आणि त्याविषयी पण संभ्रम आहेत तेही आपण दूर करूया महत्वाचा प्रश्न आहे मॅडम की शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्याला आपल्या जनावरांचे जे आरोग्य आहे ते जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर महत्वाचा आपल्या बिंदू जो आहे तो लसीकरण आपल्या जनावरांना विविध आजार होत असतात सांसर्गिक आजार आहेत चयापचयाचे आजार आहेत विविध आजारांना जनावर बळी पडू नये किंवा जनावरांमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त कशी तयार होणार यासाठी आपल्याला आपल्या जनावरांचं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे लसीकरण करते वेळेस आपल्याला काळजी घेणं म्हणजे की लसीकरणापूर्वी आपल्याला आपल्या जनावरांचं जे जंत निर्मूलन आहे ते करून घेणं गरजेचं आहे जनावरांचं गोची निर्मूलन करणं गरजेचं आहे आणि जनावरांना खनिज मिश्रण आहे कारण की लसीकरण करते वेळेस जनावर हा सुदृढ असला पाहिजे त्याचं आरोग्य व्यवस्थित असलं पाहिजे जनावरांना जर आजारी असेल तर अशा जनावरांना आपण लस शक्यतो देऊ नये आणि खरं म्हणजे लसीकरणामुळे जे ते आ, आहे तर रोगप्रतिकारशक्ती जे जनावरात तयार होत असते तर ती ते त्यांना विविध आजारापासून त्यांना ते रोखण्याचं काम करत असते नक्कीच आता वासरं आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा की नेमकं संगोपन त्यांचं कसं कर करायचं जातं जातं आणि त्यासोबत संदेश सर हा महत्त्वाचं म्हणजे मॅडम वासरांचं जे वासरांना वासरां आजार आहेत वासरांना विविध आजार होत असतात रक्त हगवणी आहे अपचन आहे निमोनिया आहे किंवा त्वचा रोग आहेत असे विविध आजार वासरांना होत असतात तर वासरांना आजार काबर होतात की वासरं काय करतात की त्यांच्या गोठ्यामध्ये सुद्धा माती चाटत असतात तर माती चाटत असल्यामुळे त्यांना रक्तहगवणी त्या त्या चाटण्यामुळे त्यांच्या तोंडातून जे परजीवी असतात त्या आतळ्यामध्ये जात असतात आणि आतळ्यांचं आवरण सा बाजूला करून तिथून ते रक्ताचं आपल्या हगवणीमध्ये रक्तांचा प्रभाव आपल्याला जाणून येतो यामध्ये सुद्धा वासरं जे आहेत ते अशक्त बनतात त्यांच्या त्यांचं जी वाळ आहे सुद्धा खुंटते चारा व्यवस्थित खात नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे वासरांना निमोनिया आजार असतो त्याच्यामध्ये श्वासोश्वासाचा त्रास येत असतो आणि निमोनियामध्ये त्यांचं जे वाळ आहे तीसुद्धा खुंटलेली असते त्वचा सुद्धा त्यांना होत असतात बरं काय संदेश देणार आहेत जाता, जाता। महत्त्वाचं म्हणजे माझं एक शेतकरी बांधूंना एक विनंती आहे की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच विविध महा विद्यापीठाअंतर्गत विविध कॉलेजमध्ये आपल्याला प्रशिक्षण चर्चासत्रे घेण्यात येतात तर या प्रशिक्षण चर्चासत्रातून म्हणजे महाविद्यालयामार्फत विविध आजाराबद्दल विविध व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात नक्की सर तर आज आपण खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना एकूणच विषय समजून सांगितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एकूणच आपल्या पशूंचं आपण कसं काय काळजी घ्यायची त्यांचं कसं आपण एकदम व्यवस्थापन करायचं हे खूप छान पद्धतीने आपण समजून सांगितलं आमच्या प्रेक्षकांना आणि सगळ्याच ऋतूंमधले जे काही होणारे आजार आहे त्याचा एक आढावा आपण घेतला आणि त्याचं आपण लक्षण आणि त्याचे उपाय हेही समजून सांगितलं तर मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आजचा विषय प्रेक्षकांपर्यंत आपण पोचवला आहे आपण आता प्रेक्षकांना हे झालं आजच्या कार्यक्रमाचा आपला येणारा जो कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्याचा त्याविषयी आपण प्रेक्षकांना थोडी माहिती करून देऊया येणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे रांगडा कांदा लागवड तयारी डॉक्टर विजय महाजन प्रमुख शास्त्रज्ञ कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय राजगुरुनगर पुणे या ठिकाणाहून सहभागी होणार आहे आणि पुढील आठवड्याच्या विषयाचे प्रश्न पाठवण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे डी मुंबई कृषी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि कृषी दर्शन कार्यक्रम अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी आपण आमचं फेसबुक म्हणजे आमची ही माध्यमं आहेत यूट्यूब आणि अधिक माहितीसाठी स्कॅन करू शकतात ॲट द रेट डी डी सह्याद्री तर हे झालं पुढच्या कार्यक्रमाविषयी सर आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय छान पद्धतीने आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आजचा हा विषय जो काही आहे अत्यंत महत्त्वाचा तो समजावून सांगितला त्याबद्दल मी आपले दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद मॅडम